हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण गणितामधला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिकचं नाव आहे सरासरी. ओके, सरासरीमधले काही महत्त्वाचे प्रश्न ट्रिकनुसार कसे सोडवायचे ते आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथं आपण दररोज आपले लाईव्ह लेक्चर फ्रीमध्ये होत आहेत. ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. जेव्हा काही लाईव्ह लेक्चर असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं एमपीएससी कॅटेगरी सर्च करावी लागेल. आणि एमपीएससी कॅटेगरी सर्च केल्यानंतर तिथं फ्री क्लासेस होत आहेत आपले. ओके, त्या फ्री क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपण दररोज 3 स्पेशल क्लासेस ओके घेतोय. ओके, दररोज 3 स्पेशल क्लास घेतोय. सकाळी 11, दुपारी 2 आणि रात्री 9. तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल. आणि हे सगळे क्लासेस कसे आहेत, फ्रीमध्ये आहेत. ओके, तर याचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्या. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत जे सरासरी टॉपिकच्या ट्रिकनुसार कसं सोडवायचं, तर त्याला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे राहुल 18व्या मॅचमध्ये 90 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 2 वाढली. राहुलनं काय केलं, 18व्या मॅचमध्ये 90 धावा काढल्या त्याच्यामुळे त्याची सरासरी 2 वाढली. तर 18व्या मॅचनंतरची त्याची सरासरी किती असं आपल्याला विचारले. 18व्या मॅचनंतर त्याची सरासरी किती असं विचारले. तर डायरेक्टली सरासरी किती अशी जेव्हा विचारली जातं तर काढायचं कसं, डायरेक्टली जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा काढायचं कसं, काय करायचं. त्याने किती 18 मॅचमध्ये किती धावा काढल्यात म्हणून दिले 90, म्हणून ते 90 आहे असं लिहून घ्यायचं. ठीक आहे, 90 असं लिहून घ्यायचं. आता सरासरी कितीने वाढले, 2 वाढले. सरासरी वाढली म्हटलं का काय करायचं, यामधून वजा करायचं. ठीक आहे, वजा करायचं. ठीक आहे, 90 18व्या सामन्यामध्ये 90 धावा काढल्या. ओके, म्हणजे 17 सामन्यामध्ये त्याने काहीतरी धावा काढले असतील, बरोबर. मग आता 17व्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या, तर ते करण्यासाठी काय करायचं, 17वा सामना म्हणजे एक सामन्याचं 90 धावा झाल्या, राहिलेले सामने 17, आणि राहिलेले जे सामने असतील ना त्याला किती सरासरी कितीनं वाढली त्यानं गुणायचं. सरासरी कितीनं वाढली आहे, 2, म्हणून इथं गुणले 2 करायचं, म्हणून इथं गुणले 2 करायचं. समजलं, हे 90 म्हणजे काय, 18व्या सामन्यामधल्या धावा आहेत त्याच्या, ह्या घेतल्या 18व्या सामन्यामधल्या. 17 का घेतलं, कारण 18व्या सामन्यातल्या 90 धावा घेतल्या म्हणून 17 घेतलं. आणि ती वाढलेली सरासरी किती आहे, 2 आहे, म्हणून गुणवले 2 केलं. आता सरासरी वाढली म्हटलं की इथं वजा घ्यायचं, सरासरी कमी झाली म्हटलं तर तुम्ही इथं मायनस अधिक साईन घ्यायचं. वाढली म्हटलं की मायनस, कमी झाली म्हटलं की अधिक साईन घ्यायचं. डायरेक्टली सोडवा, 90 17 दोन्ही 34. ओके, 90 वजा 34, 90 मधून 34 गेल्यानंतर किती राहतं, तर तुमचं उत्तर राहतं 56. याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर. ओके, पर्याय क्रमांक 2 म्हणजे राहुलनं 18व्या मॅच नंतरची सरासरी असणार आहे 56. संपलं, म्हणजे राहुलनं 18व्या मॅच मध्ये 90 धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी 2 वाढली. तर हे कसं सोडवलं, डायरेक्टली 18व्या सामन्यातल्या धावा मी इथं लिहून घेतल्या. ठीक आहे, त्यानंतर 17 गुणले 2 म्हणजे राहिलेले सामने 17 होते, गुणले 2 वाढलेली सरासरी. वाढली म्हटलं की मायनस साईन घेतलं, इथं या ठिकाणी मायनस साईन घेतलं. ओके, आता दुसरा प्रश्न पहा. विराटनं 17व्या मॅचमध्ये 85 धावा केल्या. ओके, 85 धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी कितीनं वाढली म्हणते, 3. मग 17व्या मॅचनंतरची विराटची सरासरी किती विचारलं, तर सरासरी इज इक्वल टू काय करायचं, आता जसं पाहिलं तसंच करायचं. काय म्हटले तुम्हाला, 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्या म्हणून 85 आहे असं घेतलं. त्यानंतर सरासरी वाढली का कमी झाली बघायची, तर वाढली म्हणते म्हणून इथं मायनस साईन घेतलं. 17व्या मॅचमध्ये 85 आहेत म्हणजे 16 मॅचमध्ये काही ना काही धावा असणार, म्हणजे 16 मॅच घ्यायच्या. आणि याला 16 काय करायचं, जे वाढलेली सरासरी कितीनं वाढली, 3, म्हणून गुणले मी इथं 3 केलं. ओके, म्हणजे हे डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं, हे 85 आहे असं, 16 + 48 मी इथं लिहिलं, 85 मधून 48 गेलं, तुमचं उत्तर राहतं 37. उत्तर किती राहतं, 37. म्हणजे सरासरीचा प्रश्न कसा येऊ द्या, ह्या धावांच्या ह्याच्यावर परीक्षेला विचारले. आता आयोगाने काय विचारले तेही पाहूया. अगोदर आणखी एक प्रश्न पाहू म्हणजे तुम्हाला कळेल. धोनीनं 15व्या मॅचमध्ये 92 धावा काढल्या, बरोबर. धोनीनं 15व्या मॅचमध्ये 92 धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी 3 वाढली. सरासरी कितीनं वाढली, 3. तर 15व्या मॅचनंतरची त्याची धावाची सरासरी किती काढायला सांगितले, म्हणजे धोनीची 15व्या मॅचनंतरची सरासरी इज इक्वल टू काय होणार आपलं सूत्र डायरेक्टली. 15 मॅचमध्ये किती काढल्या, 92, म्हणून 92 लिहिलं. सरासरी वाढली का कमी झाली बघायची, वाढली म्हटलंय म्हणून मायनस साईन घेतलं. वाढली म्हटली म्हणून मायनस साईन, कमी झाली म्हटलं असतं तर अधिक चिन्ह घेतलं असतं. ओके, ही किती मॅचमध्ये होत्या, 15व्या मॅचमध्ये होत्या. याचा अर्थ 14व्या मॅचमध्ये त्यांना काही ना काही धावा काढल्या म्हणून मी इथं 14 घेतलं. ओके, गुणवले, गुणवले काय करायचं, कितीनं वाढली आहे सरासरी, 3, म्हणून गुणवले 3 केलं.
म्हणजे 92 हे आहे असं, 14 त्रिक 42 म्हणजे 92 मधनं 42 गेलं, खाली किती राहतं 50, म्हणजे 15व्या मॅचनंतर धोनीची सरासरी किती, 15व्या मॅचनंतर धोनीची सरासरी किती 50, याचा अर्थ पर्याय क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. समजलं, सिंपल पद्धतीनं सोडवायचं, ओके, काय अवघड नाही. आता तुम्ही काय करूया, आपण आयोगाला काय विचारलं ते गणित घेऊया. टॅक्स असिस्टंट पूर्व 2016 अशा टाईपचा प्रश्न विचारला होता. दिलंय काय, एका फलंदाजानं 12 डावांमध्ये 12 डाव आहेत, त्याच्यामध्ये सरासरी काही धावा काढल्या, काहीतरी धावा काढल्या असतील, ओके. 13व्या डावामध्ये त्यानं 64 धावा काढल्यामुळं त्याची सरासरी धावसंख्या 2 कमी झाली, सरासरी धावसंख्या 2 कमी झाली. तर 13व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती असं विचारलंय, म्हणजे आपलं जे सूत्र होतं सरासरी इज इक्वल टू काय करायचं, 13व्या डावामध्ये त्याने किती काढल्यात धावा, इथे दिले ना, 13व्या डावामध्ये 64 धावा काढल्या, म्हणजे 13व्या इनिंगमध्ये त्यानं 64 धावा काढल्या, ओके. त्याच्यानंतर काय करायचं, सरासरी कमी झाली का जास्त झाली आहे बघायचं. इथं काय म्हणतंय, सरासरी कमी झाली आहे. जर सरासरी कमी झाली म्हटलं की इथं अधिक चिन्ह घ्यायचं, जर सरासरी वाढली म्हटलं असतं तर इथं मी वजा चिन्ह घेतलं असतं, एवढंच लक्षात ठेवायचं हे अधिक, ओके. 13व्या डावामध्ये त्यानं 64 धावा काढल्यात, म्हणजे 12 डावामध्ये त्याच्या काही ना काही धावा आहेत, म्हणून 12 गुणुले वाढलेली किंवा कमी झालेली सरासरी किती आहे, 2 आहे, म्हणून इथं 2 घेतलं, संपलं. म्हणजे काय येणार तुमचं, हे 64 आहे असं, हे अधिक 12 गुणुले 2 म्हणजे 24, 64 अधिक 24 किती, 88, ओके. हे आयोगाला विचारलेलं गणित होतं, म्हणजे किती सेकंदामध्ये सोडवलं, 5 सेकंद सुद्धा लागत नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो, एका फलंदाजानं किंवा एका फलंदाजानं एवढ्या डावामध्ये एवढ्या धावा केल्या, सरासरी एवढी न वाढली कमी झाली, तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, जे किती डावामध्ये धावा दिलेल्या असतात, 13व्या डावामध्ये 15व्या डावामध्ये, ते अगोदर लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर बघायचं सरासरी वाढली की कमी झाली, जर सरासरी कमी झाली म्हटलं तर अधिक चिन्ह इथं घ्यायचं, जर सरासरी वाढली म्हणून दिलं असेल तर इथं वजा चिन्ह घ्यायचं, आणि राहिलेल्या डावा बघायच्या, 13व्या डावा 64 धावा म्हणजे 12 गुणवले, राहिलेले डाव 12, आणि 12ला गुणले काय करायचं, जी सरासरी वाढली किंवा कमी झाली त्यानं गुणायचं, आणि डायरेक्टली तुम्हाला त्याचं उत्तर काढता येते, ओके. तर आज आपण फक्त पहिली स्ट्रिक पाहतोय सरासरीमधली, ओके. इथं याच्यानंतर जे पुढचे लेसन असेल त्याच्यामध्ये आपण मॅथ्सच्या बऱ्याचशा ट्रिक्स कव्हर करणार आहोत. लेसन आवडलं तर नक्की लाईक करा, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, अनअकॅडमी लर्निंग ॲप नक्की डाउनलोड करा, त्या ठिकाणी आपले स्पेशल क्लासेस होत आहेत, त्याचं शेड्यूल आहे, तर रोज 3 क्लासेस, सकाळी 11, दुपारी 2 आणि रात्री 9, नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. हे सर्व लेक्चर फ्रीमध्ये आहेत. काय करायचं आहे तुम्हाला, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे. हे लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर MPSC कॅटेगरीमध्ये जाऊन माझं नाव सर्च करायचं आहे, अजय कुमार गोसावी, आणि हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं दररोज स्पेशल क्लास पाहायला मिळतील, सकाळी 11, 2 आणि 9 फ्री क्लासेस आहेत, नक्की जॉईन व्हा, फायदा होईल, ठीक आहे. आज आपण इथं थांबूया.